फार काय राज्यावर किंवा देशाच्या राजकारणावर परिणाम होईल असं काय मला असं वाटत नाही. आज सोलापूर दौऱ्याला आलेला आहात, आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच दौरा आहे, काय एकंदरीत दौरा कशा पद्धतीचा होता? नाही, अनेक दिवसांपासून इच्छा होती की तुळजापूरला जायचं आणि अक्कलकोटला जायचं, गाणगापूरला जायचं, त्या निमित्ताने आज मी सोलापूरला आलो होतो. सोलापूरमध्ये मी गेले 20-22 वर्ष सातत्याने येत आहे आणि माझ्या संघटनेच्या माध्यमातून जुडलेले जे सगळे जीवाभावाचे सहकारी मित्र आहेत हे सगळ्यांना भेटून अनेकांची इच्छा होती की मी यावं आणि थोडासा वेळ द्यावा म्हणून मी त्यांच्याबरोबर वेळ दिला. आज दिवसभर त्यांच्याबरोबरच त्या ठिकाणी दौरा चालू आहे. दादा, खरं तर सध्या कसब्याची निकाल पोटनिवडणूक आहे, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड आहे, काय एकंदरीत आपलं निरीक्षण आहे आणि आपण कोणाच्या बाजूने आहोत किंवा काय एकंदरीत परिस्थिती असेल राजकीय, आपली भूमिका काय राजकीय? नाही, आता कसब्या आणि चिंचवडच्या बाबतीत तर माझी काही भूमिका असण्याचं काही कारण नाही, कारण मी तसा, आणि जरी माझ्या मनात काही भूमिका असली तरी मी सांगूही शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे अडचणच आहे. परंतु दोन्ही निवडणुकांचे मला असं वाटतं की समीकरणं वेगळे आहेत. चिंचवडची निवडणूक माझे खरं तर लक्ष्मणभाऊ जगतापांशी पण अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध माझे होते आणि तिथली निवडणुकीचे समीकरणं वेगळे आहेत. कसब्यामध्ये एक वेगळे समीकरण आहेत, त्यामुळं मला असं वाटतं की ही निवडणूक जी आहे ती थोडंसं पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दृष्टीने कदाचित महत्त्वाची निवडणूक असेल. मात्र याचा फार काय राज्यावर किंवा देशाच्या राजकारणावर परिणाम होईल असं काय मला असं वाटत नाही.